तुला द्यायचं आता ताईला नाही बाबा बघ मी कुत्रा द्यायला नाही मी पहिले सापडतो गाईस कुत्रा नाही मी तुझे गाईस कुत्रा देत नाही नाही कुत्रा देत नाही नाही देणार मी माझा अर्धा खपस्तवर यांनी अक्काचा बर्गर खाला. हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आई होप तुम्ही सगळे मजेत असतात. हे बघा आईने असं भात आणले ना मला याच्यान खायला सांगतोय कौशिक रात्री 11 वाजता घेतले तुला का बोललो मी प्लेट दे बारकी तर तू मला याच्यान खायला देत असं पोचे आणले ना आणि आज माझं फेवरेट पोचे आहे पर्यावरणाचा खास आई बघ बोलतोय टोपान दिले मला खायला आई आज कसं तुला माझं फेवरेट भेटलं एकदम गाबोलीन भरलेलं कुठून आणलं त्याच्यामध्ये अंडी असतात तू एक खा पोचाचे गुरुवार बरोबर तुम्ही रात्री आणले मला नाश्त्याला दिले गाईज हे नाश्त्याला दिलेत मला आईने रात्रीचेच आहेत मी रात्री खाल्लंच नाही डायरेक्ट आलो आणि झोपलो अरे एक एक वाजत ऑनलाईन साठी आता आलं जेवायला नाश्ता वगैरे केला आणि आईला सिलेंडर सुद्धा आताच लावून दिला मी घरातच आज माझ्या सर्दी वगैरे का जातच नाहीये काय माहिती कसं झालं मला आज ब्लॉग शूट करायला घेतलं आईने आमचे कसली कसली भाजी का पाणी टाकू रामांची भाजी आहे कुठची भाजी रामानिंगची बापडीची भाजी बोल रामानिंग जंदान आपले डोंगरा राजमन का आपल्याकडे भाज्या नव्हत्या दुकानावर अरे रामांची भाजी वरचा ना एकदा कोण खाते आई खाऊन बघ मी नाही पोटू केला संगडी तू तर सगळं औषध देतो मला खायला डॉक्टरांसारखा गाईस आज असं भात खायला लागणार खिचडी भात काही हो आणि खिचडी भात मध्ये कसं टाकली आहे मिरच्या मिरच्या हा का चला आई मी जाऊन येतो दुकानावर जरा येईन जावाला लाईट बिल चा दिले का माझं लाईट बिल भरायला लाईट बिल भरायला दिले ना तुम्ही पैसे आता गाईज आता मी चाललोय शॉप वरती पण आता शॉप वरती जाऊ आणि शॉप वरती ना आपल्या खूप सारे युनिक पॅटर्न आलेत तुम्हाला तर माहिती आहे आपण नेहमी युनिकच आणतो आणि तुम्हाला बघायचे असतील ते तर आई एक विरा मीन्स वर करून आपली इन्स्टा आय डी आहे तिच्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता नवीन नवीन जे पॅटर्न येतात ना मी इंस्टाग्रामवरती अपडेट असतो त्याच्यावरती टाकत असतो आणि रोशन झाले जरी तुम्ही क्लिक केलं माझ्या फॉलोईंग मध्ये गेलात तरी तुम्हाला त्या अकाउंट भेटेल आई एक विरा मीन्स वेअरचं आणि तिथे भरपूर सारे तुम्हाला काय काय पाहिजे ते ऑनलाईन तुम्ही मागू शकता याला सांग तिकडे बरं रोड वे गाडी तिथे न्याव नको आज चिकोल असून दे चल काही नाही आर चिकोल जाम आहे एवढं चिकोल झाले मगरी मुडी गाडी तिथे तवरी चिकलन रुपन मला थांबायचं म्हणत होत जरास थांबणार होत मी ताईच इथे असं थांब तिकडे गाडी थांबवते चिकलांची अनुस तको गाडी तर चला गाईस ताईचे तर भरपूर चिकल झाला खरोखर मग तिथं आम्ही नाही थांबवू शकत गाडी ना आईला असं असं करून घेतली ना गाडी मी म्हणून ते जरा लागतंय कुठं पण नाही टाकू शकत गाईस निघालो आपण आपला नेहमीचा रस्ता आणि तुम्ही रोज बघत असतात हे सेटर हे गाले सगळे खालीच आहेत सध्या सगळे जस्ट आले शॉप वरती आणि यांचं काय चालू काय माहिती ऑनलाईन काय माझे कस्टमर ऐक तुमच्या मुलं मला शिवाय खायला लागतात ले जणांच्या जरा नीट काम करा काम नाही आता मी बघितलंय कुरिअर वाल्यांचा आपली काय आम्ही इथून सगळे पार्सल नेतो आणि कुरिअर कडे देतो कुरिअर वाल्यांनी वाटतं लेट पोहोचवतात त्याच्यामुळे लेट केला एका माणसाने 29 तारखेला ऑर्डर केली होती त्याची 10 दिवसानंतर पोहोचली म्हणजे अशा ज्या ऍड्रेस आतमध्ये गावात वगैरे असतात त्या लवकर पोहोचत नाहीत त्यांना कॉल जातो पण कॉल ते उचलत नाहीत मग उचलले नाही तर मग तसा कॉल कोणता बिझी असतो कोणता लागत नाही तर त्या त्या ऑर्डर मग तिथे पडून राहतात आणि पडल्याच्या नंतर मग ते 2-3 दिवसानंतर मला शिवाय खायला चेक करतात नाही ते माणसं कुरिअर वाले ना चेक करतात ऑर्डर कोणाची आहे मग ती ऑर्डर चेक करून वापस त्याला फोन लावतात कधी 5-7 दिवसानंतर पहिले जो पर्यंत मी शिवाय खातो तोपर्यंत आपल्या शिवाय
तोपर्यंत तुम्ही सगळे आम्हाला सेवा देता, पण तसं काय नाही, आम्ही इथून ऑर्डर बरोबर तिथं कुरिअर पर्यंत पोहोचवतो. वाटलं तिथं मला पूर्ण डिटेल देईल मी एक दिवस कसा पोहोचवतो त्या अंजली कुरिअर कॉन सगळ्यांना मी तुमच्याशी भेटून देईल ब्लॉग मध्ये. शिवायला का घालू, आणि फोन न करता म्हणजे फोन एक साथ एका याच्यामध्ये 15-20 मिस कॉल येतात त्याच्यामुळे रिसीव्ह करता येत नाही. तरी आम्ही बऱ्याच जणांना रिप्लाय देतो, एक एक करून उचलतो. थोडं मुश्किल होतं उचलणं, आता तुम्हाला दाखवलं असतं, पण आता ते बिझी काम चालू आहे त्याच्यामुळे. चालेल चालेल, मी काय बोलतात तर मी पटापट ते सर जास्त टाइम ना घाला, उकले टाइम झाला कुरिअर पाठवायला. मी काय बोलतो पहिला आल्याला ट्रॅकवर आयडी पाठवायचा तो, आणि मला थोडं सुटका द्या जिम बिमला जायला देत ना काय. आज म्हणजे एकच दिवस पाठवू शकतो आता पलल रमन आले. गाईज नेहमी असे पार्सल असतात आपले, आणि भरपूर सारं प्रेम आहे आपल्या आयकुरा मेन्सवर, आणि जॅकेट वगैरे तर भरपूर प्रेम झालं भाई. आणखी सुद्धा जॅकेट आणणार भाई, एक दोन तीन जॅकेट दाखव जरा आपल्याला क्वालिटी मध्ये. सो हे जॅकेट भेटणार तुम्हाला 3XL 4XL पर्यंत. हे नाही, हे नाही, हे तुम्हाला 2XL पर्यंत भेटतील. असे हे जॉर्डन मध्ये आलेत नवीन आपल्याकडे. आपण जे पण क्वालिटी आणतो ना म्हणलं एकदम प्राईम क्वालिटी मध्ये, आणि एकदम फॅन्सी फॅन्सी असतं आपल्याकडे जॅकेट जास्त करून. याच्यामध्ये व्हाईट सुद्धा असतील कपडे, खूप भारी भारी आहेत. टेन्शन जेवढ्या जमेल तेवढं शक्यतो व्हिजिट द्या आयकुरा मेन्सवेअरला, कारण की ऑनलाईन डिलिव्हरी तुम्हाला 3-4 दिवस लागतील, पण तुम्ही आयकुवेअरला साक्षात इथे आलात तर इथे तुम्हाला बघून एकदम साईजनुसार तुम्हाला भेटून जाईल. तर खरोखर आयकुअर मेन्सला एकदा तर व्हिजिट द्या, भरपूर मजा आहे, जाम मस्ती मस्ती असते आमची. चालेल दादा, एक लॅपटॉप गिफ्ट कर ना बर्थडेला. एवढा मोठा दिल पाहिजे करा सांग. कुठला पण चालेल, आम्हाला चालला पाहिजे फक्त. या सगळा जरा प्रॉब्लेम चालले कामाचा, जाम प्रॉब्लेम चालले, लोक शिवा द्या लागला झाला आली मला. मग ऑर्डर जात नाही गावा नसल्यावर. बोलतो फ्रॉड करता का, दोन तीन जण बोलले फ्रॉड करतो का आता आपण. याला खरोखर फसवला. 1700 किती आता? 1700 रुपये. 3 कुर्ते घेतलेले 1700 रुपयात ऑनलाइन इंस्टा वर. ओएलएक्स वाले आर्मी मध्ये होते, 19,000 रुपये घेतले स्कूटीची, स्कूटी आलीच नाही. अरे याचे 1700 रुपये मला कोणच नाही उल्ली म्हणत का देत. याला आपल्या दुकानात कशी आपण पहिले पेमेंट मागतो, मग त्यांना आपण डिलिव्हरी करतो. त्याही पहिले पेमेंट मग पेमेंट करा, तुमची डिलिव्हरी 5-6 दिवसांनी घरा पोहोचेल. मग मी केली पेमेंट. अरे तू कोण लोक बघा पेज बघा, पहिला जेन्युइन आहे का नाही. अरे फॉलो किती होता, 1,00,000 फॉलो. अरे असं वाढतो आपल्याला सांगेन. आता आजकाल ना भरपूर फ्रॉड चालू आहे इंस्टा विंस्टा वरती, पण काळजी घ्या आणि अशा फ्रॉड यांच्या पासून बचून राहा थोडासा, आणि तुमची ऑर्डर आपल्या दुकान मधून कधी फ्रॉड नाही होणार. चला उचला माल घेऊन चाललो. 2-3 दिवसात तुमच्याकडे पोहोचेल, काही टेन्शन घेऊ नका. नाही पोहोचला तर शिवाय जाऊ पोहोचेल, टेन्शन नका. असेल तर 3-4 दिवस अजून लागतील. फिरायला जाऊ नका ना दहा. तर काही शॉपच्या इथून तर आपण आताच निघालोय, गाडी तर मी रस्त्यावरच लावली आहे, तर ट्राफिक लागते ना. तर चला आपण आता प्रियाला घेऊन जाणार आहोत ठाण्याला. तुम्हाला तर माहिती आहे प्रिया काहीतरी अप्रिती आमची, आणि काय ना काय करत असते. तिने नवीन मोबाईल घेतला 14 Pro Max तो पण, आणि त्याला 10 दिवसाच्या आतमध्ये लॉक लावून टाकला. तिला गॅलरीमध्ये घेऊन चाललंय, जाऊन येऊयात आता. हे बघा ही आत्ताच आली म्हणजे नेहमी मोबाईल लेट करतो तू. लेट झाला दुकान सोबतच कोणी जावा. दुकानात होतो बाबा. काय झालं मोबाईलचं? येई मोबाईल आहे आयफोन अनेबल. काय दाखवते? पासवर्ड भूल गया, अभी अभी मोबाईल लिया पासवर्ड भूल गया, ऐसा हे बिच्चू. बिच्चू मग असं कैसा होता है? हा कलर पण भारी घेतलाय. पण कोणता कलर होतो? पर्पल. लेस्ट भेटणार तुला, कोणी कुठं सांगितलंय? पडले. पडलेला भेटेल बघू सर. जस्ट आलोय आता इथं गाडी लावू, बघूया ऍपल स्टोअर मध्ये जाऊन काय बोलतात. आता ते लगेच भेटले इथं 10 मिनिटांमध्ये मोबाईल, 10 मिनिटांमध्ये देतात. करून बघा किती फास्ट सर्व्हिस आहे. 1,000 रुपये घेतल्यात चार्जर्स. विचारला आम्ही फोन करून गुगलवरती, बघितला तुमच्या मोबाईलला कधी काय झालं, त्यांचा नंबर इथंच आहे बघा. हा नंबर आहे, तुम्ही ट्राय करू शकता. चाललो आम्ही शॉपमध्ये, ज्या बाईने केलं सगळं
मोबाईल आयफोन वापरते, पासवर्ड विसरते. चालू आतमध्ये बघूयात काय आहे. आम्हीच फोन केलेला, दाखव काय आला मोबाईलला. मोबाईल लिया भी नहीं इसने, काम 25 कर दिया इसका तुरंत. एप्पल आईडी पासवर्ड मालूम है आपको? इसको माहित है ना, उतना तो भी पता है. डाटा ना भेटना रे तुम्हाला. डाटा नाही सर त्याच्यात, नवीन है ना मोबाईल. डाटा नको है. इसको सॉफ्टवेअर करना पड़ेगा सर, 1500 रुपए लगेगा सॉफ्टवेअर का. अरे बाबा 1000 रुपए में हमें पूछ के आए हम लोग, फोन करके आए हम लोग. किस पे? अभी फोन किया था ना आपको, यो थे का आपने लोकेशन भेजा है इसलिए आए हम लोग. आम्ही विचारून आलोय, 1000 रुपये लागतात एवढं काय नाही आहे. तुम्हाला जर नसेल होत, आता 1500 रुपये बोलत होते, पण तुम्हाला नसेल होत आपण करून देऊ 1000 रुपयामध्ये तुमचं, काही टेन्शन नाही. 1000 रुपये लेते ना भाई. फिर क्या बना रहे यूट्यूब? हाँ चैनल है मेरा, सब्सक्राइब कर देना. मेरा भी चैनल. आपका भी चैनल है? क्या करते हो आप? मे बी आपके जैसे. गाइज 89,000 है अल्ट्रा वॉच, आणि आपल्याकडे फक्त आणि फक्त तुम्हाला 2100 रुपयापर्यंत भेटणार आहे. कॉपी नाही भाई, ओरिजिनल. उभी 3 महिने का गॅरंटी देते हम. क्या 2000 देते हो? दे दो, लाके देता हूँ, कितना चाहिए उतना दे दूंगा. सच में मेरा शॉप है खुद का, 2100 रुपये में मिलेगा आपके लिए. आपने जैसा कैसे मेरे को इधर आके काम कर दिया, मैं आपके लिए 2000 का लगा दूंगा. एप्पल पागल होता था, एप्पल से शूट थोड़ी ना करता मैं. सो गाइस एयरपोर्ट पण तुम्हाला पाहिजे असतील. एयरपोर्ट कितने का भाई? इधर एयरपोर्ट आएगा आपको 25,000-30,000. हाँ भाई मेरे इधर 1300 का है भाई, वो भी 3 महीने का गारंटी के साथ. कॉपी नहीं भाई, 3 महीने का गारंटी अपने से. क्या कितने का है ये? हाँ सेम मिल जाएंगे भाई, सेम. वो भी पोको पोते ऐसे माए दुकान कश चालता संग. हाँ देखो जरा जल्दी जल्दी करो, मेरे को बोला 10 मिनट में हो जाएगा, 10 से 15 मिनट. सच में बोले सर इसलिए आए हम लोग, ऐसे नहीं हम आते ना, बोलेगा ना प्रिया. सो गाइस आपल्यासाठी अशी सोय केली मस्त आणि बसायला ॲपलवाल्यांनी, सर्विस मात्र एक नंबर आहे ॲपलची. चला हसू नका रे कुछ भी, सिरियसली बघा ना असं बसायला बिसायला दादा बरं दिला तर कसा बरं वाटते का नाही तुम्हीच सांगा. मेरे शॉप में भी बेड लगा ने असा पाहिजे होता ना मोठा, आपला थोडा कमी झाला, जरा पैसे कमी होते, काय करणार. आलेलो होईल घे ना प्रिया यार, असं नको ना करू. मी कधी तुझ्याकडनं काय मागितलं का? तूच सांग घे पटकन घे. हर बर्थडेला तू 5-5 हजार लावतो सगळ्यात ना. तुझ्या बर्थडेला आम्ही पळालेलो सगळं, तुझ्या बर्थडेला डायरेक्ट केदारनाथला. चल घे ना, आता माझा बर्थडे येतोय. मी पण नाही नव्हते बर्थडे, मी पण जायचो बर्थडे. तू ना जाशील कुठे? पकडून ठेवीन पाय बी. गाईस 10 मिनिटात देणार होते पण आता 10 तास लागतील बोलले, म्हणजे उद्याच यायला लागेल. चला आता आपण निघूयात घरी, भरपूर टाइम झाला. मग काय खावते मला सांग, मला काहीतरी खावल तर बरी येई, नेहमी मीच खावतो. तिला 150 रुपये माझे खर्च होतात. खाव ना काहीतरी यार, काय लावलंय मॉल मध्ये? नको मॉल मध्ये माझे पैसे ना राहिले आता, तुझ्या नादी लागलं भिकार लागल्या. मी नाही पैसे ना झाले, मॉल मध्ये जाऊ आणि काहीतरी खाऊ मग घरी जाऊ, पैसे नाही राहिले. गाडी खुल्लीच ठेवलेली बघ, गाडी खुल्लीच आहे, लोकच ना केली गाडी. पैसे पैसे आहेत काही पण बरोबर. तू मी सांगते ना बघ, तुझं नाव पण मी कंजूस मामाच म्हणून सेव्ह केले. खरं सांग बघ, बघ खोटं वाटणे बघ. हो रे बाबा तू दादा आहे, तू आहेस माझा पडतो बघ, तू आहेस. डेंजर तू आता जर तुम्ही मला दिलास खायला तर मी कंजूस. यार कोणत्या भाषेत मी कंजूस आहे मला समजत नाही, हिच्यासाठी मी काय काय केला नाही स्वतःच जाऊन द्या. चला आजीला काहीतरी खावता म्हणजे कंजूस तरी नाही बोलणार. नाही बोलशील? नाही बोलणार, लगेच नाव चेंज. चालू वडापाव खाऊ, तूच खा दो वडापाव. मला इकडे तुम्ही वडापाव स्पेशल बाई विषय का? वडापाव खाऊ चल, आणि असं वडापाव एकदा खा, तुला एक ठिकाण घेऊन जातो. चल वडापाव खायला. मी नाही खाणार उठकलेच खाल. तर चला गाईस आता निघून चालू पलावाच्या इथे. हिला आता खायचं आहे बोललं तर 500 रुपये घेतले आणि बघू 500 मध्ये काय काय येते काय तर बघू आपल्याला. जर ना आले 500 जास्त तर मम्मीला फोन करू. चल
गाइस 500 मध्ये भरपूर येईल, 179 ला बर्गर आणि एवढा काय पण भेटणार आहे वाटतं. बघ बाहेर बॅनर लावलाय, म्हणजे भेटेल का काय? आपण माझ्याकडे बर्गरचं आहे तिकडून लगेच ऑफर भेटते आपल्याला, कोर्ट टाकायचा बरोबर. आतमध्ये आलो आता, तर आता जाऊयात कुठेतरी, वरतीच जायला लागणार ना आपल्याला थर्ड फ्लोअरला. आईला मोठ्या आईला घेऊन येऊ इथे एक दिवस. आई चढणारच ना वरती, आईला आणायला पाहिजे ना प्रिया. जर आईला मॉल मध्ये आणली ना, बाबा आई आशीर्वाद देणे. या कोणी बोललो ते बोलले. गाईज 500 रुपयाचा चॅलेंज लावलेला, बिल वाढला, मी 500 घेऊन आलेलो, गुगल पे करा लावला. गाईज 8350 असा बिल झाला आमचा. गाईज 2 मिनिटांसाठी वाचलो मी, आणि ही जाम पनवती होती माझ्यासाठी. एवढ्या जोरात मोबाईल पडला माझ्या हातातून, एवढ्या वरतून का भाई, सगळेजण बघायला लागले तोंडाकडे. आवरट जामच आला रे, म्हणून घेतले वाटतं 835. चला मंडळी पटापट खाऊन घेऊ. तर गाईज मी मागवला तंदुरी बर्गर आणि तिने मागवला पनीर, पनीर रॉयल बर्गर वाटत, जास्त न टाइम लावतो. तुम्ही खाले माझा का उचलत काही पण? गाईज माझा अर्धा खपस्तवर यांनी 11 बर्गर खाला, खोट वाटत ना. हे बघा पोट भरला, माझा पण भरला. आता जसं तुम्हीच खाला, 800 रुपये खाले माझं येणे. काही पण हे बघा, कार्टून घेऊन आले कुठचा तरी. काय घेऊन आली? थंडा पण झाला. आणि हे काय तुझ्यासाठी? काय केक आहे का आईस्क्रीम आहे ती? तुझी थंडीवाली. तर काय सगळं काय खाऊन झालंय असं राक्षस असताना सगळं काय संपतं लगेच, जास्त टाइम लागत नाही. डेंजर खाते ही खरोखर. तर चला म्हणजे आता निघू, डेंजर खाले शपथ, उठाची ताकद ना राहिली. खायासाठी गेलतो कारण की हिला भूक लागलेली, मला पण लागलेली, तसं काय नाही, थोडासाच घाला असं काय नाही, पण प्रेम मात्र भरपूर जणांचं होतं आतमध्ये. नेहमी असं भेटतात पण मला काय एवढा काय घेताना आला ब्लॉगमध्ये, ही का माझा ब्लॉग सुटणार करीत बरोबर, हे नुसते खायला येतं माझ्याबरोबर. चला बसा मॅडम, 150 रुपये वापस. 500 रुपये नेलते मोबाईल पण होता माझ्या बरोबर. 800 रुपये बघा, एकदा थोबड बघा, बोल एकदा किती पे केले. 800 रुपये मला बोलले मी करतो इथे आतमध्ये चुना लावला. तर गाईज खाऊन पिऊन डायरेक्ट मी आलो ताईच्या इथे, आणि गाडी आम्ही असे चिकलन थांबवले. देवा इथं काम चालू आहे ना, काय आला कॅडबरी झाली ताईच्या इथं. आता आपण निघालोय घरी जायला, सो जाऊयात आता पडापड. आणि गोळ्या पाहिजे आम्हाला, चहा पण नाही पाजला आज, मीच ना पिले. तर चला गाईज आता आपण गोळ्याला सोडून आखेवरती मच्छी विकायला. लाजत नाही भाई, लाजत नाही बिलकुल, पण काम करायला असं पाहिजे पोरगा, लाजला नाही पाहिजे. गोळ्या तुला असते नाही लायच बिलकुल पण. गोल्या भाई आमचा भरपूर काम करतो, आईला आमच्या भरपूर मदत करतो ना गोल्या. यार गाईज प्रत्येक बारक्या मुलाच्या तोंडात रोशन संते आला, रोशन संते आला, खूप भारी वाटतं हे ऐकून मला. आता पण बाबू इथे बोलवत आहे, तुमच्या शाळेत बोलतात. तर गाईज खूप भारी वाटतं, मी जिथे जाईल ना तिथे रोशन संते आला भाई, जाम भारी वाटतं रे बारक्या पोरं जेव्हा बोलतात. आणि भरपूर प्रेम आहे तुमच्यासाठीच मी ब्लॉग बनवतो. थँक्यू सो मच एवढं फेवरेट बनवण्यासाठी तुमच्यासाठी. गाईज जस्ट आलोय मी तर, आणि आपल्याला आज भरपूर काय आलाय बघू शकता, भरपूर खायला आलाय. ये या भैया सोडल्या म्हणजे असं भांडणं होतं, भांडणं पण का पळा तर माहित आहे ती, त्याला साखलेला बांधून ठेवायचं, याला इथे एक बांधायचा, एक इथे बांधायचा. ते तुला माहित आहे ना आपल्याला काही ना काही येत आणले कसला त्याच असेल. चले चले तू आजारे, किती दिवस झाला बांधून ठेवता, सगळे उचलून जे पटकन.
पेरे आणले आणि त्याक खा मग आता मी आता नाही खाणार मी खाऊन आले मी मॉल मध्ये गेलतो ना पियाला घेऊन ती बघ जुलीला पाहिजे पेढा जुली तुझ्यासाठी बिर्याणी आणले या ना काय तरी दे पहिला हे बघ अरे दोघांना घेतली का त्यांना पाहिजे तरी पण तिकडे बघ तू येशी त्या आईला इतर मी आवरा चिकन सकाळी आणलं पण त्याने आवरा सकाळी घेतला ना आता गरम करून घेतलाय ना तुला द्यायचं आता ताईला नाही बाबा बघ मी कुत्रा द्यायला नाही मी पहिले सांगतो गाईस कुत्रा देत नाही कुत्रा देत नाही देणार मी कुत्रा देत नाही पण त्याच्यावर जे लक्ष पण देत नाही कोण मी लक्ष दिला बाबा अगं आई त्यानं पिंजरण ठेवून कसं चालेल नाही ना ते मनाला पट पिंजरण सोडली आपल्याला दोघांचं नाव होत खरोखर सांगतात नसू दे त्याचा काय दुसरी राजू करण ओके मस्ती करतो म्हणजे त्याला बांधून ठेवल्यावर हे बघ झोपले बघ असते सुख भेटले तिला आधी झोपा लागते जुलीला पाऊस कला जाऊ दे उन्हाळ्याची काही तरस त्यांचा पिंजरा किती चालले ना 20,000 रुपयाचा पिंजरा तुम्ही पहिले बांधायची असते पिंजरा त्यावर कशी का फुलत काय बोलू आता तुला आता पिंजरांना ठेवा बरोबर ना वाटत पिंजरा ठेवल्यावर ते आल्यावर कवरे येर होतात मला बघल्यावर रच्छे बघायला पाहिजे कवरी भुगतान माझी गाडी बघल्या बघल्यास गाईस तुम्हाला माहित आहे आमची मोठी आई आहे ना ती मला काही बाहेरचा तुम्ही आणता ते घेऊन देत नाही तिला क येते माहिती पूत का तू खात रच्छे फिरीस खोलून सांगू ना खोटा नको बोलू फिरीस खोलून बिर्याणी खात बिर्याणी ना कस्तू रच्छे गरम करून आई मस्ती करता गर मजा करतो फिरीत मजा फिरीत आणतो तुझे खास फॅननी पात्रांचे रसगुल्ले ते खारच छे बघ अरे द्यावा आई तू का भडकते ग अग तुला मी आई कोणी आपल्याला आईला कोणी समजलं नाही कोणी प्रेमाने आणत का आणत आई डायरेक्ट आई जुन्या जमान्याची मनुष्य जुना मनुष्य बोलतच आपण आपल्या कमी नमी मी लोक भेटले नाही असं मत हा ग तर आपण जेवण घेऊयात आता भरपूर टाइम झाला आणि दुपारचं खाल्लेलं माझं जिरलंय पण आता वाजले 11:30 आणि मी गरम करत ठेवली आहे आणि हा डब्बा कोण घेऊन जाईल वापस आणि एका स्पेशल व्यक्तीने माझ्यासाठी बिर्याणी पाठवून दिली आहे थँक्यू सो मच बोलून मी त्यांच्यासाठी जस्ट मी गरम करून घेतली आपली अशी काय बिर्याणी आहे मस्त वैगी आता पटापट आता खाऊन घ्या कदला कदला आई मी आला तर लोंडी आहे ना समजा पसारा करी किचन काहीच ना ठेवला मी तिकडे साफ केले गाईस पैसा पण भरपूर आई जवळ बघू शकता तुम्ही आई हावरा पैसा ठेवशील कुठे अरे बाबा तुम्हाला ना आम्हाला नको कुठे मी कुठे न्याव तू कुठे घरची नावर घरानंतर बाबा तिला नेहमी सांगतो किती अप्रिशिएट करते आम्हाला सगळ्यांना पण तिला सांगितलं ते ऐकत नाही जुने माणसं कधीच ऐकत नाही कोणला टोमला मारलाय बघला तर भरकन ती उद्या आई समजलं तर काही जस्ट जेवण झालंय मी आलो आता आपल्या बेडरूम मध्ये झोपायसाठी बिर्याणी बोला ना गाईस तुम्हाला तर माहिती आहे आपली फेवरेट आहे बिर्याणी तर आणि जाम मस्त जेवलो पोट भरून आता झोपायचंच आहे
सो आजचा ब्लॉग तर असाच झाला. आजचा दिवस तर माझा पूर्णपणे असाच गेला. आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माय चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला तर माहिती आहे, सांगायची गरज नाही. सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या ब्लॉगला. लवकरच नवीन नवीन ब्लॉग येणार आहेत. तोपर्यंत बाय बाय गाईज. Thank you.